परशुराम पिता माती माय तुझी दर्या देत आहे माया त्याच्या पोटची परी पैशा पाई काढलीस तू एष्टी मुंबईची माया रडवली बाय तिष्ठवली बापूस बोले ना काही व्यथा मनाची गेली रे सुकून ओल त्यांच्या डोळ्यांची नांदी बदलाची साध कोकणची भरतू दे तुझी पाऊले पुन्हा बरकतीची माती कोकणची नांदी जन्माची माती कोकणची चंदू ए चंदू अरे काय सुन सुन तू माझी काळजी नको करूस तू जाऊन वैद्यकीला सांभाळ जा आम्ही तुम्हाला तहसीलदार कदमाच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करायला आलोय हे अटक वॉरंट दामले घ्यायना काय करता तुम्ही आता जे काही बोलायचं असेल ते पोलीस स्टेशनला बोलू मित्रांनो गेली अनेक वर्ष एसटी महामंडळामध्ये वाहक या पदावर काम करणाऱ्या चव्हाणांनी आपल्या समोर एक आदर्श निर्माण केलेला आहे कधी कोणाला मदत करून विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात गाडी थांबवून कोणाचे पैसे परत करून आणि आज तर चव्हाणांनी लाखो रुपयांचे दागिने परत करून लोकसेवेचा एक नवीन पांडाच पाडलेला आहे या चव्हाणांचं आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार करताना मला अतिशय आनंद होतोय चव्हाण या चव्हाणांचा आदर्श आपण सर्वांनीच ठेवूया आणि एसटी महामंडळाची भरभराट होईल यासाठी प्रयत्न करूया अभिनंदन चव्हाण तुमच्या बरोबर काम करत असण्याचा खरंच अभिमान वाटतो खरंच आज जो माझा इथे सत्कार करण्यात आला त्यामुळे मी भारावून गेलो नाही पण आश्चर्यचकित झालो कारण आतापर्यंत मी जे काही केलं ते फार जगापलीकडचं केलंय असं मला वाटत नाही मी जे केलं ते माझं नेहमीच कर्तव्य म्हणून केलं मुळात मी एसटी मध्ये भरती झालो ते लोकसेवेसाठी आज एसटी तळागाळापर्यंत पोचली गाव खेड्यात पोचली आज गाव खेड्यांचा जीव की प्राण आहे आपली एसटी मग मला असं वाटतं मग एसटी कर्मचारी सुद्धा त्यांना आपलेसे वाटले पाहिजे ज्या दिवशी प्रत्येक जण आपली नोकरी ही कामासाठी न मानता कर्तव्यासाठी आणि लोकसेवेसाठी मानेल त्या दिवशी मला वाटतं खऱ्या अर्थाने मला मोठं बक्षीस मिळेल आणि मित्रांनो फक्त शाल आणि श्रीफळच नाही तर एसटीच्या फंडातून श्री चव्हाण यांना छोटीशी आर्थिक रक्कम देऊन आपण त्यांचं खास अभिनंदन करूया पुन्हा एकदा धन्यवाद खरं तर म्हणजे हे न स्वीकारून तुमचा अपमान केल्यासारखं होईल आणि मी काय एवढा मोठा किंवा श्रीमंतही नाही आहे पण दिलेलं हा धनादेश मी वृद्धाश्रमाला देऊ पाहतो आणि तो साहेबांकडे सुपूर्द करतो मित्रांनो मी माझ्या पगारात सुखी आहे धन्यवाद अण्णा हो अण्णा अण्णा अरे आलो आलो या 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 माझ्या राजानो या या या
अरे आज हे अण्णाचा पूरा अभिमान आहे, भरून येईल अशी कामगिरी केलीत बाबा तुम्ही. अहो काही काय अण्णा, तुम्हीच सांगितलेल्या रस्त्यावरून चाललोय आणि हे आमचं नाही आपलं यश आहे. यातलं काहीही तुमच्याशिवाय शक्यच नव्हतं अण्णा. सुनील एक गोष्ट मात्र आज मला नव्यानं समजली, गोष्टी टाळून प्रश्न सुटत नाहीत, उलट आपण त्यांना सामोरे जर गेलो ना तर सुरुवातीला जरी संकट आली तरी सुद्धा अंतिम विजय आपलाच असतो. रिपोर्टर मॅडम, आज पुन्हा एकदा तुम्ही आमच्या गावाला संकटातून वाचवलं. हो अण्णा, अहो आपल्या गावातर्फे इथं सत्कार झाला पाहिजे. केवढी मदत केली हिने आपल्याला. अरे त्याची काही गरज नाहीये अण्णा, खरंच त्याची गरज नाहीये. अहो प्रशंसेसाठी सत्कारासाठी नाही केलं मी हे सगळं, हा माझ्या जॉबचाच एक भाग आहे. शिवाय समाजातील अन्याय विरुद्ध आवाज उठवणं हीच तर खरी पत्रकारिता. नुसत्या बातम्या देणं म्हणजे पत्रकारिता नाही ना. खरंय खरंय, तुझ्यासारखी जाणीव जर प्रत्येक पत्रकाराला असती ना तर मग आज हा इतका भ्रष्टाचार जो आहे ना तो कधीच बोकाळला नसता. आणि हे असे कदमांसारखे चांगले अधिकारी हकनाक मारले गेले. नाही पण अण्णा, माझ्यापेक्षा हे असले लोक तुम्हाला जास्त घाबरतात, कारण तुमच्याकडे खरेपण आहे ना. आणि तुम्ही सांगितलेली एक गोष्ट मी तरी कायम लक्षात ठेवणार आहे अण्णा, आपल्याकडे सत्य असेल तर तोपर्यंत हार मानायची नाही जोपर्यंत आपण जिंकत नाही. खरंय 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 सुनील, अभिमान वाटत मला तुझा. अरे सगळं जग तुझ्या विरोधामध्ये असताना सुद्धा तू दटून राहिलास, मागे हटला नाहीस, हिमतीनं सगळं केलंस. खरंच जे तुला करायचं होतं ते तू करून दाखवलंस. आज खऱ्या अर्थानं तहसीलदारांना न्याय मिळाला. अण्णा अहो यात मोठा वाटा माझा पण आहे, मला काय कमी ना फटके पडले. अरे तुला कसा विसरेन रे चंदू, हा माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. अशीच कामगिरी करत राहा, मोठे व्हा आणि गावाचं आणि देशाचं नाव सुद्धा मोठं करा. बरं अण्णा, आता मी ताईला भेटून येतो आणि ही पण परत जायचं म्हणते, मग हिला पण सोडून येतो. अरे तुम्ही कशाला एवढा लवकर जाताय, थांबा की राहील थोडे दिवस, राहा आमचं कोकण जरा जवळून पहा आणि मग जा. नाही अण्णा, परत कधीतरी. अहो मुंबईमध्ये असे बरेच सुनील माझी वाट बघत असतील ना, आणि कोकण का आपलाच आहे, पुन्हा येईन केव्हा तरी. ठीक आहे ठीक आहे, पण यायचं नक्की हक्काने यायचं. बरं आपलंच आहे. बरं आता निघू. चल तू नाही गेलास का रे त्यांच्या बरोबर? हो नाही अण्णा, मी थांबतो ना तुमच्या जवळ, माझं काय काम तिकडे. आणि मग तुमच्याकडे कोण बघणार अण्णा? तुमच्यासाठी चहा करू का? चंदू स्पेशल. हा चंदू स्पेशल जाकर जाकर जा. सीमा सोहा, अगं आताच आजारातून बाहेर पडलीस ना, आणि लगेच अभ्यासाला बसलीस. बाबा परीक्षा जवळ आली आहे ना, मग अभ्यास करायला नको. जर मी अभ्यास नाही केला तर मी नापास होणार, आणि नापास झाले तर वर्ष फुकट जाणार. हुशार आहे माझा बेटा. घ्या. हा आणि हे तुम्ही घ्या. काय हो, आज काय सत्कार वगैरे झालो की काय तुमचं? अगं कळबुरकरांचे दागिने परत केले की नाही त्याबद्दल डेपो तर्फे साहेबांनी माझा छोटासा सत्कार केला. अभिनंदन बाबा. थँक्यू बाळा. माझ्याकडनं पण अभिनंदन. हा तुझा पण थँक्यू. कसं आहे ना, मला नाही सत्कार वित्कार आवडत नाही, पण यामुळे उत्साह मिळतो काम करण्याचा, एवढं मात्र नक्की. आणि त्यातही आपल्या जवळच्या माणसाने सत्कार केला ना त्याचा आनंद काही औरच. आजवर तुमका खूप बोलले पण त्या काळजी पोटी हा, त्याचं कसलो राग मनात घेऊ नका. हे वेडा भाई, मला कळत नाही का, अगं तुम्ही दोघी जणही माझं बळ आहात, तुमच्यामुळे काम करायची ना नवी ऊर्जा मिळते. मी नसताना पण किती धीटपणे राहता तुम्ही, अगं म्हणून तर मला लोकांची सेवा करता येते ना. चला आज तुमचा सत्कार झालो ना, चांगला गोडाचा जेवण करते. अरे वा आई, श्रीखंड पुरी कर, बाबांना आवडते.
बाबां का कि तू का? ताई अगं ह्याला काय झालंय? हा असं रडतोय कशाला? भूक लागली असणार त्याला. तेजस जा तू बाळासाठी दूध घेऊन. अगं पण एवढ्या लहान बाळाला बाहेरचं दूध? मग काय करणार होत आपण? असं काय करतोस तेजस? जा दूध घेऊन ये बाळासाठी. ठीक आहे जातो मी. हा पेपर द्या. काय एवढं का रडते? दिसत आहे तुम्हाला? भूक लागली आहे ना त्याला. माझा भाऊ गेलाय दूध आणायला, येईलच इतक्यात. एवढ्याशा बाळाला बाहेरचं दूध पाजा, अंगावरचं दूध पाजा ना त्याला. अहो नाही, बरं नाही आहे ना मला. म्हणजे आजारी मी तर डॉक्टरांनीच सांगितलंय तसं. मग असं का? हो आधी सांगायचं ना. बर ताई. तेजस बरं झालं आलास. बाई ते जाऊ दे. हे बघ पेपरात काय बातमी आली. करायचं जी मिळेल ती गाडी पकडून इथून निघायचं. कुठे जायचं पण आता? सांगतो. माती कोकणची नाती जन्माची. आज खऱ्या अर्थाने साहेब शहीद झाले. ज्या लढ्याची सुरुवात त्यांनी केली, त्या लढ्याचा शेवट मी केला, याचं समाधान जरी असलं ना, तरी त्यासाठी त्यांना आपला प्राण गमवावा लागला. हे वाईट झालं बघ. पण या सगळ्यासाठी जर त्यांचा जीव जायचाच होता तर आपण काय करू शकणार? ताई एक करशील माझ्यासाठी? बोल ना काय करायचं. बाळाला खूप शिकवून कदम साहेबांसारखा मोठा अधिकारी बनवशील. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तू? हो हे सगळं होऊन सुद्धा मी तुला बोलतो, कारण तूच विचार कर ना. अगं त्यांनी इतर कोणत्याही क्षेत्रात काम केलं असतं ना, तरी फार फार तर ते आपल्या घरासाठी किंवा स्वतःसाठी केलं असतं. पण तो सरकारी अधिकारी झाला ना, तर देशासाठी काम करेल. अगं संकट कुठे नसतात, आणि माणूस म्हटलं की जीवावर उदर हे होणं आलंच. अरे पण मग सरकारी अधिकारीच का? जर देशसेवाच करायची असेल तर मी त्याला सैन्यात टाकेन, किंवा दुसरेही बरेचसे पर्याय. हा पण सरकारी अधिकारी नको. का ग ताई? अगं तूच विचार कर ना. अगं आपण सरकारला भ्रष्ट म्हणतो, पण त्यात उतरून भ्रष्टाचार संपवण्याचा विचार किती जण करतात ग?
अगं कदम साहेबांसारखे अधिकारी होते आणि आहेत ना, म्हणून लोकांचा आता कुठे सरकारवर थोडा तरी विश्वास आहे. अगं या गावालाच काय, या देशाला सुद्धा चांगल्या सरकारी अधिकाऱ्यांची गरज आहे. एवढी माझी इच्छा पूर्ण करशील ना ताई? नक्की कर. खरं सांगू सुनील, यांची सुद्धा हीच इच्छा होती बाळाला सरकारी अधिकारी करण्याची, अगदी तो जन्माला यायच्या आधीपासून. पण मीच नको म्हणत होते, कारण यांची दशा मला दिसत होती ना. पण जसं तू म्हणालास तसा त्रास कुठे नसतो. मी बाळाला नक्की मोठा अधिकारी बनते आणि अगदी यांच्यासारखाच प्रामाणिक. मला वाटतं हीच साहेबांसाठी खरी श्रद्धांजली असेल. अगं कदम साहेबांसारखा मित्र काही काळ का असे ना मला लाभला, हे काय कमी आहे का? आणि महत्वाचं म्हणजे आपल्या नात्यांबद्दलचा गैरसमज दूर झाला. अगं एवढ्या गंभीर परिस्थितीत सुद्धा तू माझ्या पाठीशी ठाम उभी होतीस आणि म्हणूनच मी हे सगळं करू शकलो. पण आता कसं सगळं व्यवस्थित झाल्यासारखं वाटतंय. हो ना, आणि आता खरे गुन्हेगार गजाआड झाल्यामुळे आता मलाही कुणाची भीती नाही आणि बाळाची काळजी नाही. आणि हे जे काही झालंय ना ते फक्त तुझ्यामुळे झालं. नाही ताई, अगं मी निमित्त मात्र, पण साहेबांचा चांगुलपणा त्यांना न्याय मिळवून देणारा होता. साहेब. अरे अरे गणू, अप्पा, अरे बघा आपल्या कंडक्टर चव्हाणांचा पराक्रम छापून आलाय पेपरात. काय सांगता हो, आपले चव्हाण मास्तर होय. अरे त्याने आणखीन काय केले नाही, काय चुकीचा भिकीचा नाही ना केले नाही? नाही, पेपरात बातमी आली म्हणून म्हणतोय. काय समजलं गणू? पेपरात चांगल्या बातम्या सुद्धा छापून येतात, पण तू नेहमी खून आणि दरोड्याच्याच बातम्या वाचतोस, त्याला काय करणार? पण चांगल्या बातम्या येतात हे ऐक. करण गुटकर कुटुंबाचे एसटीत राहिलेले लाखो रुपयांचे दागिने कंडक्टर चव्हाण यांनी परत केले आणि दिलेलं बक्षीसही नाकारले. ती बक्षिसाची रक्कम त्यांनी वृद्धाश्रमाला देणगी म्हणून दिली. वा 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 वा, हे मात्र एकदम भारी काम केलं मास्तरांनी. ते काय तुझ्यासारखे आहेत काय? मग काय तुझ्यासारखे आहेत काय? तुझ्यासारखे माझ्यासारखे काय चाललंय तुमचं? बघावं तेव्हा एकमेकांच्या खोड्या काढत सपोरकटासारखे. अरे मास्तर आले. अरे वा वा, अभिनंदन चव्हाण साहेब. हा, आमच्याकडनं सुद्धा अभिनंदन बरं का. वा वा, पेपरात बातमी वाचली ना, लाखो रुपयांचे दागिने तुम्ही परत केले. वा चव्हाण मास्तर, मानलं पाहिजे तुम्हाला. वा वा, त्यात काय एवढं, ज्याचे होते त्याला परत केले. नाना परवाना भेट. वा 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 चव्हाण साहेब, इतका सत्कार आणि गवगवा होऊन सुद्धा तुम्ही आमच्या भेटी अजून साधेपणानं आणून देतात, हे विशेष आहे. कितीही यश आणि प्रसिद्धी मिळाली ना तरी माणसाचे पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत. त्याचं काय नाना, हे चव्हाण नेहमी एसटीत बसतात ना, त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवर लागतच नाहीत. काय, मी नुसतं उदाहरण दिलंय. हो नाना, पाय जमिनीवर आहेत म्हणून तर तुमच्यासारख्या माणसांकडून कौतुक ऐकायला मिळत आहे ना. म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचंय, मी दुसऱ्या कोणाचं कौतुक करीत नाही. हो नाना, नू त्यांनी सुद्धा उदाहरण दिलं नाही, काय समजलं? हो नाना, तसं अजिबात काही नाहीये, पण तुमच्यासारख्या वडीलधारा माणसांकडून असं म्हणायचं होतं. वडीलधारी कोणाला म्हणतो? अरे मी अजून खूप वर्ष जगणार आहे. हा नाना, अजून खूप वर्ष जगा बस. बरं आता निघू. हो निघा, पण त्या देवकरला जरा सुटी द्या, त्याला म्हणावं घरी सुद्धा बायकोला घरकामात मदत करायची असते. करतो मदत. चला येतो. माती कोकणची, नाती जन्माची. आई आई,
अगं सवे तू सवे अगं तू आलीस यावर विश्वासच बसत नाहीये माझा. अगं स्वप्नात तर नाहीये ना मी. आई हो खरंच आलीये मी तुमच्या नातवाला घेऊन. अगं अशी कशी आलीस इतक्या लवकर? हॉस्पिटल म्हणून डायरेक्ट इथं आलात का काय तुम्ही? हो आई तुमची खूप आठवण येत होती ना. अगं कसली आठवण? वेडीयस का काय तू? एवढ्या छोट्या बाळाला घेऊन एवढा प्रवास केलास? अगं त्याचा तरी विचार करायचा. काय हो माझ्या सुनेची अडचण झाली म्हणून लगेच इथे घेऊन आलात का काय तिला? अहो महिनाभर तरी ठेवायची तिथं. हा असले कसले भाऊ तुम्ही? ही हट्टच करत होती म्हणून मग. म्हणून मग काय? ती एक वेडी झाली असेल भावनेच्या भरात. पण तुम्हाला कळायला नको का नुकत्या बाळण झालेल्या बाईला एवढा प्रवास करायला लावला तुम्ही? अहो पण ती ऐकायलाच तयार नाही. डॉक्टरांकडे सुद्धा हट्ट करायला लागली. अथवा डॉक्टरांनी परमिशन दिली म्हटल्यावर मी तरी काय बोलणार? डॉक्टरांनी परमिशन दिली माणसांचा डॉक्टर होता ना. आई आई तुम्ही आधी शांत बापा. आणि मी कधीशी दारात उभी आहे एवढ्याशा बाळाला घेऊन? आम्हाला आत तरी येऊ द्या. अग बाई अग लक्षातच आलं नाही माझ्या. थांब इथेच आधी भाकर तुकडा ओवाळून टाकते मग या. पोटी बोलले मी मला वाटलंच नव्हतं इतक्या लवकर येशील म्हणून. मलाही कधी एकदा बाळाला बघीन असं झालं होतं. आण बघू माझ्याकडे सावकाश. किती गोड आहे ग माझा नातू. किती छान आहे. काय रे आईला जास्त त्रास नाही दिलास ना? ती वर्ष वाट बघायला लागली नाही आणि घराला वारस मिळाला. माझ्या मुलीच्या लग्नाची खबर तुम्हाला नाही मिळाली? नाही म्हणजे आता गावाच्या खबरीच्या विषयी बोलता म्हणून सांगतो. गावात प्रकल्प येणार आहे म्हणे. कोण म्हणे? आता कोण म्हणे म्हणून काय विचारता? गावातली लोक दुसरे कोण? काय झालंय मी येऊ का तुला सोडायला? नाही नको. आता एकटीने प्रवास करायची सवय करून घ्यायला हवी मला. का एकटीने का? अगं आम्ही आहोत की तुझ्यासोबत. ही केस बंद झाली म्हणून आम्ही तुला विसरलो असं वाटतंय का तुला? नाही मला असं काहीही म्हणायचं नाही. पण मी कायमचं हे गाव सोडून चालले म्हणून म्हणत होते. काय